अनोखी और बेमिसाल शादी का आयोजन। भंडारा के मेहर परिवार ने परंपराओं के सम्मान में अपने बेटे पारस मेहर की शादी का अनोखा आयोजन किया था। आपको बता दें, पारस के पिता अश्विन कुमार भंडारा स्थानीय गुना शाखा में सहायक फौजदार के पद पर कार्यरत है। उन्होंने अपनी पत्नी प्रेमलता के सहयोग से इस विवाह का आयोजन किया। इसमें पारंपरिक वेशभूषा का ध्यान रखते हुए गाड़ी तथा घोड़े की जगह बैलगाड़ी, जिसे पारंपरिक भाषा में दमन कहा जाता है, तथा डीजे की जगह डफली ताशा और फटाके की जगह आतिशबाजी के लिए फूलों की तोफ भी सम्मिलित कर परंपराओं की नींव को जिंदा रखा है। देखते हैं एक झलक। माझे नाव अश्विन कुमार हरिभाऊजी मेहर। वरवधूचं नाव काय सर? वरवधूचं नाव पारस, वधूचं नाव आहे प्रगती। बरं, आणि हे आपण जी पारंपरिक पद्धतीने जे लग्न इथे लग्न सोहळा केलेला, त्याच्या मागचा उद्देश काय होता? त्याच्या मागचा उद्देश पारंपरिक जुनी पद्धत जोपासणे, आणि जी आधुनिक पद्धतीमध्ये जे लोक जे लग्न करत होते त्याच्यामध्ये फार पैशाच्या नासाडी आणि अन्नाची नासाडी व्हायची, ते थांबवण्यासाठी आपण ही पारंपरिक पद्धतीची पद्धती अवलंबली आहे। तर या पारंपरिक पद्धतीच्या लग्नात आपण काय काय म्हणजे वापरला आहे पारंपरिक रित्या? पारंपरिक पद्धतीमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीवर आम्ही पारंपरिक पद्धतीने कसं लग्न होईल अशा पद्धतीने सगळी योजना आखली। त्यानुसार वरवधू वराकरता जी कार किंवा घोड्याचा वापर करतात लोक, आपण पारंपरिक बैलगाडीची व्यवस्था केली। त्याच्यानंतर वरवधूंना धोतर आणि लुगड्यावर लग्नाची जी पद्धत आहे ती सुरू केली। त्याच्यानंतर फटाक्याऐवजी तोफचा वापर करून फुलाचा वर्षाव केला। आणि त्याच्यानंतर जेवणाची जी पद्धत आहे ती भारतीय बैठक पद्धतीची ठेवली आणि पत्रावळीची मध्येच जेवण आयोजित केलेला। डीजे आणि जे ज्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होत होता म्हणून आपण पारंपरिक जी वाजंत्री आपली डफड्याची पद्धत, त्याच्यानुसार ती पद्धत अवलंबली आणि डफड्याचा वाजा आपण आयोजित केला होता। बर, धन्यवाद सर। एमएनएस न्यूज लाइव देखने के लिए आज ही प्ले स्टोर से एमएनएस इंडिया डाउनलोड करें और चैनल लाइक सब्सक्राइब करें। नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।